नमस्कार, टॉप न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये 26 डिसेंबर रोजी प्राचार्य पदावरून 2 गटात मारामारी झाली होती. यामध्ये 6 जणांना गंभीर दुखापतही झाली. 30 जणांवर अजामीनपत्र गुन्हे दाखल झालेत. यापूर्वीही अशा भानगडी कॉलेजमध्ये झाल्यात. यामुळे महाविद्यालयाचे तसेच विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याने आजीबाजी विद्यार्थ्यांनी सोमवारी महाडमध्ये मूक मोर्चा काढला. यावेळी प्राचार्य पदाचा वाद मिटवा तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेले ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्वेग व्यक्त करताना, आज आमची लायकी नाही असे कदाचित पक्षाला वाटत असेल, मात्र आम्ही आमची लायकी सिद्ध करू आणि मग पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू अशा शब्दात नाराजीला तोंड फोडले. सरनाईक हे 3रा विधानसभेवर निवडून आले. शिवसेनेतून प्रताप सरनाईक यांचा समावेश होईल अशी त्यांची व त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती, पण समावेश न झाल्याने त्यांनी तिरकस शैलीत नाराजी व्यक्त केली. मिनी गोवा म्हणून ओळखले जाणारे अलिबाग सध्या मुंबई पुणे नवी मुंबई आदी शहरातून येणाऱ्या पर्यटकांनी फुल झालंय. त्यात सरत्या वर्षाचे अखेरचे दिवस असल्याने गेले 2-3 दिवस अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची झुंबड गर्दी पाहायला मिळते. अलिबागमधील किहीम, नागाव, रेवदंडा, वरसोली आदी समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेत. तालुक्यात सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा समुद्र किनाऱ्यावर लागल्यात. एकंदरीतच अलिबागला पर्यटकांनी पसंती दर्शवलेली पाहायला मिळत असून सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमध्ये सर्वत्र उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेलाय. शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कलम 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झालाय. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील घटनेनंतर अकलूज पोलिसात हा गुन्हा नोंद करण्यात आलाय. कळंब पंचायत समिती सभापती निवडीवरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील या 2 चुलत भावांमध्ये मोठा राजकीय संघर्ष सुरू आहे. आमदार राणा पाटील यांच्यावर काल खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाल्यावर आज खासदार ओमराजेंवरही गुन्हा नोंद करण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सोमवारी 36 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर आता विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर टीका होताना पाहायला मिळते. हे सरकार 3 तोंडाचे आहे असं म्हणत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर सोमवारी पार पडला. आता सर्वांचे लक्ष खातेवाटपाकडे लागून राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांनाही दिलेली खाती बदलली गेली आहेत. त्यामुळे आता नव्या मंत्र्यांना कोणतं खातं दिलं जाणार याची सध्या चर्चा सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती गृहमंत्रीपदाची. राष्ट्रवादीकडे गृहखातं असून ते आता कोणाकडे जाणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान गृहमंत्रीपदासाठी नागपूरमधील काटोल मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येते. काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपाच्या मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. देशद्रोही आता देशभक्त झाले, उद्धवा अजब तुझे सरकार असं सोमय्या यांनी म्हटलंय. नाशिक पंचवटी येथील पेट रोडवरील एसटी वर्कशॉपच्या खराब टायर गोदामात आग लागल्याची घटना घडली. आग विझवण्याचे काम अग्निशामक विभागाचे कर्मचारी उशिरापर्यंत करीत होते. आगीमध्ये गोदामातील बाद झालेले टायर जळून खाक झाले. त्या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तर हा होता दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आमच्या फेसबुक पेजला आणि वेबसाईटला अवश्य भेट द्या. सविस्तर बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 24.